महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीनं शंतनू गायकवाड आणि प्रवीण शिरसीकर यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. जळगाव इथं झालेल्या आमसभेत महाराष्ट्र राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी शंतनू गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल तसंच प्रवीण शिरसीकर यांची पुणे विभागीय महसूल कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीनं या दोघांचाही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते यथोचित असा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस अशोक इंदापुरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस शंकर जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सटवाजी होटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या दोघांच्याही एकूणच कार्याचा आढावा घेताना त्यांच्या कार्याची स्तुती करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शंतनू गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना 20 वर्षाच्या आपल्या सेवेत संघटनेची जी जी पदं मिळाली त्या पदांना न्याय देण्याचा आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केला असं सांगून प्रदेशाध्यक्षपद हे सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच मिळाल्याचं ते यावेळी म्हणाले. नंतरच्या वर्षामध्ये आम्ही 6 वह्या डबा वॉटर बॅग पेन्सिल असं गेल्या मागच्या वर्षी तर आम्हाला जवळजवळ 700 विद्यार्थ्यांना हे साहित्य हे आपल्या सगळ्यांच्या योगदानामुळे मला देण्यात आलं. सांगण्याचा उद्देश एवढाच की मला कधीच कोणी शिपाई असं म्हणलं नाही सर. सगळे कर्मचारी मला आदर्शाशिवाय आतापर्यंत कोणी बोलत नाही. काही अधिकारी असले तरी त्यांची माझी जर ओळख चांगली झाली की तेही मला आदर्शी नावाने ओळखतात. म्हणजे मला शिवबाई असं आतापर्यंत कुठलंही या 20 वर्षामध्ये मला कुणीही म्हटलं नाही. आणि मला देखील काम करताना एवढा आनंद होतो की बाबा मी माझ्या खात्यामध्ये काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्यावरती अन्याय झाला असेल किंवा एखाद्या फॉर्टिस्टी लोकांनी आपल्या कर्मचाऱ्यावरती मारहाण केली असेल अशा सगळ्या घटनांना मी कर्मचाऱ्याचा फोन आला की 5 ते 10 मिनिटांपर्यंत उपस्थित राहतो. दरम्यान प्रवीण शिरसीकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करून संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी यापुढील देखील काळात मनापासून प्रयत्न करू असं म्हटलं. दरम्यान अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या दोघांचंही मनापासून अभिनंदन करताना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशासनात काम करताना सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे काम करावं, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्यानं वागून त्यांची कामं तातडीनं करावीत आणि प्रशासनाची प्रतिमा कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. त्यांचे सुद्धा पुणे विभागाच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहे त्यांचं देखील अभिनंदन. एक विशेष असं आहे की बिनविरोध दोघंही आले. संघटनेमध्ये बिनविरोध येणं हे फार अडचणीचं कारण म्हणजे एवढी मान्यता आपल्याला विभाग आणि राज्य स्तरावर आपल्याला मिळालेले खरंच आपलं या ठिकाणी अतिशय चांगलं करतो. मी पण कोतवाल तू अपर जिल्हाधिकारी संघटनेचा पदाधिकारी तर आहे मला कधी राज्य स्तरावर सरचिटणीस काय मिळत नाही. मात्र हे सगळे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी आपल्याला सपोर्ट करतात, आपण लीड करतात म्हणून आपल्याला वरपर्यंत जाता आलं. त्याच्यामुळे आपण त्या कर्मचाऱ्यांच्या करता जरी आपण आता राज्य स्तरावर गेला असला तरी सोलापूर जिल्ह्याला आपण प्रचंड प्राधान्य द्यायचं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण घम, धैर्यशील जाधव, पंकज गुरव, प्रभाकर घायाळ, अमरनाथ भिंगे, रत्नाकर कांबळे, गणेश येवतीवाड, सोमनाथ ताटे, अनिल पवार, उमेश कदम, शरद पवार, संतोष बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रवींद्र कुलकर्णी यांनी केलं तर आभार लक्ष्मीकांत आयगोळे यांनी मानले.